आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह व जनशक्ती उद्योग समूहाच्या वतीने शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे डॉक्टर अरविंद पोटफोडे व स्वयंसेवकांचा नागरी कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांची अमरापूर गावामधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, सरपंच विजय पोटफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास कानडे, डॉक्टर विजय फलके, डॉक्टर श्वेता फलके, डॉक्टर सुरेश पाटेकर, डॉक्टर मुकुंद गमे, डॉक्टर सोमनाथ काठे, डॉक्टर प्रमोद नेमाने, डॉक्टर गणेश पाडळे, डॉक्टर रोहित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर अरविंद पोटफोडे, ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी काही शुभेच्छा फोडून टाकणे अशा प्रकारे इथल्या सर्व स्टाफने जे काम केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कृतज्ञता सोहळा आयोजित केल्याबद्दल काकडे दाम्पत्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि मला थोडस लवकर जायचं होतं म्हणून मी अगोदर बोलून आपली रजा घेतो. धन्यवाद. मला ठरवायची गरज नाही, कारण नीतीने आखून दिलं, फक्त पुढे जात राहायचं. आणि खरोखर या वाटेवर या पद्धतीने जात असताना मला एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद आजच्या क्षणाला होतोय. बऱ्याचदा असं म्हणतात की संकट आल्याशिवाय खरी माणसं कळत नाही, आणि संकट आल्याशिवाय माणसामधील देव देखील सापडत नाही. म्हणजे जेवढे आपले इथं रुग्ण होऊन गेले त्यांनी आता जे 2-3 जण बोलले त्यांनी मन भरवून आलं. म्हणजे जो तो काळ होता जो म्हणजे रुग्णांचा म्हणजे खूप जास्त प्रमाणात हे होतं, त्यावेळेस खूप वेळेस असं वाटायचं का आपण काहीच करू शकत नाही आहे, आपण आपल्याच्याने आता काही होणार नाही आहे. तर त्यावेळेस अशा वेळेस मला खूप जणांनी साथ दिली आणि मनोधैर्य वाढवलं की ठीक आहे तुम्ही करा आम्ही आहेत. तर त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात मोठा वाटा साहेबांचा आणि एक ताईंचा आहे. तर यांनी मला असं इथं कोविड सेंटरवरती असं केलं, म्हणजे उगाच आपण एखाद्याची तारीफ करायची असं नाही आहे. आणि मला 2-3 दिवसापासून म्हणजे कार्यक्रम होता तर बरेच जण म्हटले तुम्ही प्रिपरेशन केले का. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.